नरहरी झिरवळ यांनी संदीप गुळवेंना पाठिंबा दिलेला आहे. गुळवेंसाठी काम करण्याच्या सूचना त्यांच्या आहेत. आपल्याला माहिती आत्ताच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत आणि संदीप गुळवे हे ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार आहेत, म्हणजेच ते मवियाचे उमेदवार आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे ते ठाकरेंचे उमेदवार आहेत. मात्र झिरवळ हे अजित पवारांसोबत असून महायुतीसोबत असूनही नरहरी झिरवळ यांनी गुळवेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. गुळवेंसाठी काम करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत. एक महत्वाची घडामोड या निमित्तानं पाहायला मिळते आणि तर नरहरी झिरवाळ यांच्या शुभेच्छा जाहिरातीवर शरद पवार आणि श्रीराम शेटे यांचा फोटो आहे. श्रीराम शेटे यांनी दिंडोरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांना मोठी मदत केलेली आहे. दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. मात्र दिंडोरीतून भारती पवार यांना अगदीच कमी लीड मिळालेला होता. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्यासाठीच्या शुभेच्छांच्या बॅनरवर शरद पवार आणि श्रीराम शेट्टे हे झळकतायत, दिसतायत, त्यांचे फोटो आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा झिरवाळ चर्चेत आलेले आहेत. त्यामुळे आता वेगळा मार्ग ते स्वीकारणार आहेत का अशी चर्चा सुरू झालेली आहे. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, मध्यंतरीच्या काळात काही चर्चा आलेल्या होत्या की अजित पवारांसोबतचे काही लोक पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हिलियन जातील, तर त्यात एक नाव समोर येत होतं. चर्चा होती झिरवळांबद्दलची, एकंदरीतच दिंडोरीतला लोकसभा निकाल, त्यानंतरचा आता हा बॅनर आणि आता झिरवळांनी घेतलेली गुळवेंबाबतची भूमिका, या सगळ्याकडे कसं बघायचं? आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. योगेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? एकंदरीतच दिंडोरीतली लोकसभा निवडणुकीतलं सगळी समीकरणं, त्या ठिकाणचा कमी झालेला लीड, त्यानंतर आता हा बॅनर झिरवळांचा, झिरवळांनी गुळवेंबाबत घेतलेली भूमिका, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ हे वेगळी भूमिका घेणार आहेत का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे मध्यंतरीच्या काळात. अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया. योगेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? झिरवळ पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. मध्यंतरीच्या काळातही चर्चा होती की ते अजित पवारांची साथ सोडणार, त्यानंतर दिंडोरीतल्या लोकसभेतलं जे काही तिथली समीकरणं समोर आलेली होती, कमी झालेला लीड, त्यांनी केलेलं काम किंवा न केलेलं काम, आणि आता हा बॅनर, त्यासोबत गुळवे यांच्याबाबतची भूमिका, एकंदरीतच झिरवळांबद्दल काय सध्या तिथे चर्चा आहे? खरं तर नाशिक जिल्ह्यामधून छगन भुजबळ यांच्याबाबत गेल्या 2-3 महिन्यापासून नाराजीची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. ते वेगळा मार्ग स्वीकारणार अशीही चर्चा आहे. त्याचसोबत आता नरहरी झिरवाळ हे सुद्धा वेगळे संकेत आपल्या देऊ लागलेले आहेत आपल्या वागण्यातून. खरं म्हणजे छगन ज्यावेळेस भारती पवार या उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये उभ्या होत्या, त्यावेळेस सुद्धा ते महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर दिसून आले होते. आणि आता त्यांनी उघडपणे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना शिक्षक मतदारसंघामध्ये पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी त्यांचं काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे एकूणच नरहरी झिरवाळ हे आता सुद्धा छगन भुजबळांसोबत दुसऱ्यात का वेगळा मार्ग निवडतात का, हे सगळं चर्चा सुरू झालेल्या आहेत. झिरवाळ हे खरं तर महायुतीतल्या सर्व जे काही बंड झालं त्या बंडाचे प्रत्यक्षदर्शी आहेत. त्यांनीच निकाल दिल्यानंतर खरं म्हणजे पक्षांची वेगवेगळी तोडवणूक ही या ठिकाणी झाली होती. राष्ट्रवादी पक्ष, शिवसेनेचा पक्ष, यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. मात्र त्यांनी सुद्धा हे अगदी सगळं जवळून बघितल्यामुळे आणि त्याचबरोबर लोकसभेचे निकाल बघितल्यामुळे त्यांनी आपला विधानसभेचा मार्ग बघण्यासाठी वेगळा मार्ग निवडण्याची तयारी केलेली याकडे दिसून येते. जर आपण दिंडोरी लोकसभेत बघितलं तर कांद्यामुळे मोठा फटका हा भारती पवारांना बसलाय. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कमी मतं त्यांना मिळालेली आहेत आणि त्यांना स्वतः नरहरी झिरवाळ सुद्धा याबद्दल चिंतेत आहेत. कांद्यामुळे आपल्याही फटका बसू शकतो, यामुळे ते आता वेगळा विचार करतायत. नक्कीच, आता वेगळा विचार करतायत का, कधीपर्यंत त्यांचा याबाबतचा निर्णय ते जाहीर करतायत किंवा नाही करणार आहे, या सगळ्याकडेच आपलं लक्ष असणार आहे. एकंदरीतच उत्तर महाराष्ट्रातले हे दोन नेते सध्या चांगलेच चर्चेत आलेले आहेत. अधिकचे अपडेट्स घेत राहणार आहोत. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.